कृष्णा गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 8 यामधील 21वा श्लोक पाहणार आहोत. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरांध्यस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरन्मीलितं येनं तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्णा चैतन्यं प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 8 अक्षर ब्रह्म योग यामधील 21वा श्लोक पाहणार आहोत. अव्यक्तो अक्षर इति उक्तस्तम आहु परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थ वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परम लक्ष म्हणून जाणले जाते, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय. तर यामध्ये अक्षर म्हणजे अच्युत किंवा अविनाशी असं म्हटलंय. तर वेदांती म्हणजे जे वेदांचे जाणकार आहेत, तर ते ज्या धामाचं वर्णन अव्यक्त आणि अक्षर म्हणून करतात, तर ते आपलं परम लक्ष म्हणून जाणलं पाहिजे. आणि त्या धामाची प्राप्ती किंवा त्या स्थानाची प्राप्ती झाल्यानंतर मनुष्य जीवन परत आपल्याला म्हणजे परत या भौतिक जगामध्ये आपलं पतन होत नाही, आणि ते भगवंतांचं परमधाम आहे असं भगवंत स्वतःच्या धामाबद्दल इथे सांगत आहेत. कारण आतापर्यंत त्यांनी सर्वोच्च गोष्टींबद्दल बोललेले आहेत, परंतु म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत वर्णन केले, पण ते कसं आहे की क्षर आहे किंवा विनाशी आहे. परंतु इथे आता अक्षरधामाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काय म्हणतात, तर ब्रह्मसंहितेमध्ये भगवान श्री कृष्णांच्या परमधामाचे वर्णन चिंतामणी धाम असे करण्यात आले आहे. चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्री कृष्णांचे परमधाम गोलोक वृंदावन हे चिंतामणींनी रचलेल्या प्रासादांनी पूर्ण युक्त आहे. त्या धामामध्ये कल्पवृक्षही आहेत, जे इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ पुरवितात. तसेच तेथे सुरभी नामक गायी आहेत आणि त्या अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. या धामामध्ये सहस्त्रो लक्ष्मी देवी भगवंतांची सेवा करतात आणि भगवंत सर्व कारणांचे कारण आदिपुरुष श्री गोविंद म्हणून ओळखले जातात. भगवंत वेणुवादन करीत असतात. आता हे सुरुवातीचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे, तर ब्रह्मसंहितेमधलं वर्णन श्रील प्रभुपादांनी केलेले. तर आपण ब्रह्मसंहितेमध्ये काय काय सांगितलेलं आहे ते थोडस आपण पाहूयात. कृष्ण रसायनमध्ये श्री ब्रह्मसंहिता दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये स्वतः म्हणजे ब्रह्मदेवांनी जेव्हा ब्रह्मदेवांचा आपण जन्म पाहतो की भगवंतांच्या नाभीतून एक कमळाचं फूल असं वर येतं आणि त्यामध्ये ब्रह्मदेवांचा जन्म झालेला आहे. तर आता आतापर्यंत भगवंतांनी काय केलं, लोकांचं वर्णन केलं. आता ते सर्वोच्च म्हणजे भौतिक जगातलं सर्वोच्च, या ब्रह्मांडातलं सर्वोच्च स्थान कुठलं आहे, तर ब्रह्मलोक. तर त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आणि मग
त्यांचा जेव्हा जन्म होतो तेव्हा सगळीकडे अंधार असतो आणि त्यांना समजत नाही की नक्की माझं मूळ काय आहे, किंवा आपण म्हणजे एक गोंधळलेल्या स्थितीमध्ये असतात. आणि मग ते जेव्हा ध्यानस्थ होतात आणि म्हणजे तप म्हणून त्यांना फक्त असं शब्दध्वनी जेव्हा येतो तेव्हा मग ते खूप तपश्चर्या करतात आणि मग त्यांना भगवंतांचं दर्शन होतं आणि मग ते स्वतःचं जे काय म्हणतो आपण नाभिस्थानापर्यंत ते त्याचा शोध घेतात आणि मग तिथे विष्णू कारणोदक्षयी विष्णू पहुडलेल्या अवस्थेमध्ये दिसतात आणि मग ते सुंदर असं वर्णन भगवंतांचं करतायत. त्यामुळं आपण हे जाणलं पाहिजे की या सृष्टीचे कर्ता म्हणून हे अधिकृत आहे, जे ह्याला अजून एक पुष्टी आपण म्हणू शकतो की ब्रह्म स्वतः ब्रह्मदेवांनी हे असं प्रत्यक्ष वर्णन केलेलं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत स्वतःच्या धामाबद्दल आणि स्वतःबद्दल वर्णन करतायत. त्यामुळे आपण हे जाणलं पाहिजे की हे आपण आपल्यासाठी असं परम लक्ष आहे, त्यामुळे ह्या गोष्टींना आपण अगदी इझिली किंवा ग्रांटेड पकडलं नाही पाहिजे, तर खूप गंभीरपणे या गोष्टी घेणं गरजेचे आहे. तर ब्रह्म संहितेमध्ये ब्रह्म स्वतः ब्रह्मदेव काय म्हणताय, तर ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणम. म्हणजे श्रीकृष्ण जे गोविंद आहेत, सर्वोच्च परमेश्वर आहेत, त्यांचं शरीर कसं आहे तर सच्चित आनंद म्हणजे शाश्वत आहे, ज्ञानमय आहे आणि आनंदमय आहे, आणि त्या सगळ्या गोष्टींचं ते सरे उगम स्थान आहेत, म्हणजे त्यांना स्वतः उगम कुठलाही उगम नाहीये, ते अनादि आहेत, अनादिरादि गोविंद, आणि ते सगळ्या कारणांचं कारण आदि कारण आहे. मग आता त्यांच्या धामाचं कसं वर्णन केलेलं आहे ब्रह्मसंहितेमध्ये, तर पुढचा श्लोक काय म्हणतोय, चिंतामणी प्रकर सद्मसुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभीरभिपालयन्तम् लक्ष्मी सहस्र शत संभ्रम सेव्यमानं गोविंदमादि पुरुषं तम अहं भजामि. म्हणजे आत्ता जे तात्पर्यामध्ये श्रील प्रोपादांनी जे वर्णन केलं तर तेच वर्णन इथे आलंय की मी आदिपुरुष श्री गोविंद यांचे पूजन करतो जे लक्षावधी कल्प वृक्षांनी वेढलेल्या तसेच चिंतामणीमय धामात सुरभी अर्थात कामधेनु स्वरूप अनंत गायींचे स्नेहपूर्वक पालन करीत आहेत. लक्ष्मी स्वरूप सहस्त्रावधी गोपींद्वारे प्रेमाने आणि आदराने ते सेवित आहेत. आतापर्यंत आपण जे तात्पर्यामध्ये पाहिलं ना की त्याचं वर्णन इथे आलेलं आहे. आता पुढचं जे तात्पर्य आहे त्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद काय म्हणतायत, तर भगवंत वेणुवादन करीत असतात, त्यांचे दिव्य रूप अखिल ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे, त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आहे आणि त्यांचा देह मेघवर्णीय आहे. श्रीकृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की त्यांचे सौंदर्य सहस्त्रो मदनांच्या सौंदर्यालाही मागे टाकते. ते केशरी वस्त्रे परिधान करतात, त्यांच्या कंठी वैजयंती माला आहेत आणि केसांमध्ये सुंदर मयूरपंख आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे अर्थात गोलोक वृंदावनाचे केवळ अल्पसेच वर्णन करतात. हे गोलोक वृंदावन धाम आध्यात्मिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि याचे विस्तृत वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे. तर या अर्थानं अजून एक दोन श्लोक पाहूयात आपण. तर तिसरा श्लोक ब्रह्मसंहितेतला काय आहे, वेणुंपणंतमरविंद दलायताक्षं बर्हावतं समसीताम्बुसुन्दराङ्गं कन्दर्भकोटिकमनीय विशेष शोभं गोविंदमादिपुरुषं तम अहं भजामि. मी आदिदेव श्री गोविंदांना भजतो जे आपले नित्यधाम वृंदावनात निरंतर वेणु वाजवितात, ज्यांचे नेत्र कमल दलाप्रम समान विशाल आहेत, ते मोर मुकुट धारण करतात, त्यांचा श्री विग्रह श्याम मेघा समान मनोहर आणि करोडो कामदेवांपेक्षा अधिक सुंदर आहे.
तर आपल्याला एक वृंदावनामध्ये मदन मोहन टेर म्हणून आहे जागा. तर त्याच्यामध्ये जेव्हा प्रत्यक्ष कामदेवांनी, ज्यांना मदन म्हणतात, तर त्यांनी जेव्हा पाहिलं की हे कोण आहेत, तर श्रीकृष्णांचं सौंदर्याने ते इतके मोहित झाले की त्यांचा जो बाण आहे तर तो काही त्याचा म्हणजे निष्प्रभ ठरला. आणि अनेक अनेक कामदेवांना सुद्धा इतकं मोहक स्वरूप ते म्हणजे आपण श्रीकृष्ण इतके मोहित करतात की त्यांचं सौंदर्य पाहून स्वतः कामदेव तिथे हे झालेले मूर्छित. तर ते मदन मोहन टेर म्हणून एक सुंदर असं इथं स्थान आहे. तर अशा प्रकारे भगवंतांचं सौंदर्याचं आणि त्यांच्या धामाचं वर्णन केलेलं आहे. अजून पुढचा एक श्लोक आहे ब्रह्मसंहितेतला 29वा शेवटचा श्लोक आहे. श्री कांता कांत परम पुरुष कल्पतरवो द्रुमा भूमिश्चिंतामणि गणमयी तोयम अमृतम कथा गानम नाट्यम गमनम अपि वंशी प्रिय सखी चिंत चिदानंद ज्योति परमपि तदास्य दि अपि च सयत्र क्षीराभिस्रवति सुरभिभ्यश्च सुमहान् निमेषार्धाख्यो वा व्रजति न हि यत्रापि समयः भजे श्वेतद्वीपं तम अहम् इह गोलोकम् इति यम् विदन्ति विदन्तस्ते स्तन्तः क्षितिविरल चाराकतीपये. अर्थ, मी अलौकिक श्वेतदीप गोलोक धामाला वंदन करतो की जेथे प्रिय सखी स्वरूपात अनेक लक्ष्मी भगवान श्रीकृष्णांची त्यांचा प्रिय कर या नात्याने अहैतुकी आध्यात्मिक भावात सेवा करीत असतात. तेथे प्रत्येक वृक्ष कल्पतरू आहे. तेथील भूमी चिंतामणींनी व्यापलेली आहे. पाणी अमृत तुल्य आहे. प्रत्येक शब्द गीत आहे. प्रत्येक चाल नृत्याप्रमाणे आहे. तेथे बासरी ही नित्य सहचारिणी प्रमाणे आहे. तेथील प्रकाश दिव्य आनंदमयी आहे. अत्युच्च आध्यात्मिक तत्वे आस्वादपूर्ण आहेत. तेथील असंख्य सुरभी गायी नित्य दुधाच्या अलौकिक सागरांची निर्मिती करीत असतात. तेथे दिव्य काल नित्य उपस्थित असतो. तो भूत वर्तमान भविष्य रहित आहे आणि तो अर्ध्या क्षणासाठी सुद्धा कुठेच जात नाही. अशा स्थानाला गोलोक वृंदावन म्हटले असून ते या भौतिक जगातील थोड्याच आत्मसाक्षात्कारी जीवांना ज्ञात आहे. तर अशा प्रकारे ब्रह्मसंहितेमध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. आता प्रभुपाद पुढे काय म्हणतात की वेदांमध्ये म्हणजे कठोपनिषद मध्ये काय वर्णन सांगतायत, तर भगवत धामाहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही धाम नाही आणि ते म्हणजे परम लक्ष्य आहे. जेव्हा मनुष्याला भगवत धामाची प्राप्ती होते तेव्हा तो भौतिक जगतात पुन्हा कधीच येत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परम धाम गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. तर इतकं सुंदर गोलोक धामाचं वर्णन आपल्याला ब्रह्मसंहिता आणि कठोपनिषदामध्ये आढळतं. आता भगवंत हे का सांगतायत, तर एक आपण एक लक्षात घेऊयात की एक सैनिक म्हणजे भारतीय सैनिक आपल्या ज्या काश्मीर सारख्या किंवा लेह लद्दाख यासारख्या ज्या बॉर्डर वरती आहेत, तर त्यांना जाणवू शकतं की घरापासनं दूर असणं काय आहे. म्हणजे आपण त्या प्रकारचे आपण मूवीज पण पाहिलेले आहेत, त्या प्रकारचे अनेक देशभक्तीपर गीतं पण आहेत. हा, की एक आहे बघा, संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं ये चिट्ठी आती है पूछ जाती है लिखो कब आओगे कहो कब आओगे कि तुम भी घर सुना है. तर याच्यामध्ये म्हणजे ते फक्त एक चिठ्ठी पाहून त्या सैनिकाची अवस्था झालेली आहे की मी घरी म्हणजे ते घर किती वाट पाहते आणि मग त्याला त्या सगळ्या अशा आठवणी येतात
म्हणजे त्या परिस्थितीमध्ये घरी परतणं म्हणजे काय असतं हे आपण लक्षात घेऊ शकतो. तर आपण सुद्धा आपण सुद्धा असेच हरवलेले जीव आहोत आणि आपण आपल्या घरापासनं इथं दूर या भवसागरामध्ये किंवा या दुःखालयामध्ये आलेलो आहोत. आणि हा जो भवसागर आहे तर तो किती म्हणजे आपल्याला क्षणिक सुख पण आहे पण दुःखालयम अशाश्वतम असं भगवंतांनी स्वतः वर्णन केलेलं आहे याच. त्यामुळे इथं आपण सुख शोधणं हे चुकीचं आहे. जसं पवित्र लीला माताजींनी सांगितलेलं की एका काठावर सुख आहे आणि दुसऱ्या काठी आपण प्रकाश आहे दिसतोय म्हणून तिथं दिसतंय आपल्याला म्हणून आपण तिथं सुखाचा अयोग्य ठिकाणी शोध घेत आहोत. तर आपली अवस्था ही या सैनिकाप्रमाणे असली पाहिजे की माझं कर्तव्य संपवून घरी कधी परत जातोय आणि तिथले लोक सुद्धा आपल्याला भेटण्यासाठी आतुर आहेत. तर अशा प्रकारे आपण सुद्धा जाणलं पाहिजे की आपलं परम लक्ष हे आपलं घर जे शाश्वत धाम भगवंतांचं आहे तर तिथं भगवंत स्वतः आतुरतेने आपलं वाट पाहत आहेत आणि आपण सुद्धा तिथं जाणं ही आपली आपण सुद्धा तितकंच आतुर असलं पाहिजे. आणि म्हणून एक झलक भगवंत इथं सांगतायत की माझं धाम कसं आहे. तर इथं आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा अगदी रात्री झोपेमध्ये सुद्धा कशाचा विचार करतो की मी कशा प्रकारे काम करत राहू की जेणेकरून मी खूप सारी लक्ष्मी संपत्ती जमा करेन आणि ज्याच्यामुळं मी अधिकाधिक इंद्रिय सुखांचा आस्वाद घेऊ शकेन. तर अशा प्रकारे आपण 24 तास काबाड कष्ट करतोय. दिवस रात्र काबाड कष्ट करतोय कशासाठी तर लक्ष्मी मिळवण्यासाठी. आणि इथं भगवंतांच्या धामामध्ये काय आहे तर हजारो लाखो लक्ष्मी देवी त्यांच्या चरण कमळांची सेवा करत आहे. तर अशा प्रकारे स्वतः श्री कृष्ण हे लक्ष्मीपती आहेत तर त्यांचं धाम ह्याचं भगवंत वर्णन करतायत. दुसरं अजून काय सांगितलंय की अनेक अनेक सुरभी म्हणजे सुरभी गायी आहेत आणि अनेक अनेक कामधेनू आहेत तिथे आणि त्या सतत दुधाची त्यांची म्हणजे त्या इतक्या वात्सल्य भावनेमध्ये आहेत की त्यांचा पान्हा सतत चालू असतो. तर आपण जाणू शकतो की आपण दूध हे निर्भेळ मिळणं सुद्धा आत्ताच्या काळामध्ये किती अवघड गोष्ट झालेली आहे की बऱ्याच जणांनी ते व्हिडिओ पण पाहिले असतील की दुधामध्ये कशा प्रकारे भेसळ केली जाते म्हणजे अक्षरशः रसायनांचा वापर केला जातो आणि कृत्रिमरित्या दुधाचा सप्लाय होतो. तर हे एवढी जर गोष्ट आपण लक्षात घेतली तर निर्भेळ दूध म्हणजे त्याची किंमत किंवा त्याचं महत्व आपल्याला जाणवू शकतं आणि अशा अनेक अनेक गायी तिथं आहेत. दुसरं अजून काय सांगितलेलं आहे की कल्पवृक्ष आहेत म्हणजे तिथे तुम्हाला कुठलाही इच्छा केली एखाद्या गोष्टीची की पटकन आपली ती इच्छा पूर्ण होते. अनेकानेक खाद्यपदार्थ सांगितलेले तर अशा प्रकारे म्हणजे चिंतामणी धाम आहे की तुम्ही इच्छा करा आणि तिथे तुम्हाला ती गोष्ट सहज प्राप्त होती. तर इतकं सुंदर असं वर्णन त्यांनी या गोलक धामाचं वर्णन केलेलं आहे आणि तिथे स्वतः भगवंत उपस्थित आहेत. तर अशा परमधामाची एक झलक या श्लोकाद्वारे आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. तर आता वृंदावन किंवा जिथे खूप सारे म्हणजे वृंदादेवी तुलसी महाराणी यांचं जे वन आहे ते वृंदावन असं हे गोलोक वृंदावन आहे. तर त्याचं ते कसं आहे तर वृंदावन रम्य स्थान दिव्य चिंतामणी धाम रतन मंदिर मनोहर आवृत कालिंदिनी रे राजहंस केली कोरे ताहे शोभे कनक कमल. म्हणजे दिव्य आणि चिंतामणींनी युक्त वृंदावन नामक सुंदर रम्य स्थान आहे. तेथे मनोहर रत्नजडित मंदिरे असून त्या दिव्य धामातून वाहणाऱ्या यमुना जळात सुंदर राजहंस विहार करीतच आहे. त्या सुंदर जळात एक अलौकिक
सोनेरी 100 पाकळ्यांचं कमळ आहे. तर त्या कमळाच्या मध्ये काय येतात? तार मध्ये हेम पीठ अष्टदले वेष्टित अष्टदले प्रधान नाही का. तार मध्ये रत्नासने बोसिया छेंदुई जने श्याम संगे सुंदरी राधिका. त्या कमळाच्या मध्यभागी सोनेरी 8 पाकळ्यांचे आणखी एक कमळ आहे. त्या 8 पाकळ्यांवर ललिता विशाखासहित 8 प्रमुख सखी कुठल्या आहेत? तर इंदुलेखा, रंगदेवी, सुदेवी, चंपकलता, चित्रा, तुंगविद्या या विराजमान आहेत. आणि मध्यभागी रत्नजडित सिंहासनावर हे दिव्य जोडपे आहे. श्याम संवेत सुंदर राधिका शोभत आहे. ओ रूप लावण्य राशी अमिया पोडी छे खासी हास्य परिहास संभाषणे नरोत्तम दास कोय नित्य लीला सुख मोय सदाई स्फुरी स्फुरुक मोर मने. माधुर्य रसातील श्री राधा गोविंदांचे हास परिहासांनी युक्त संवाद आणि त्यांचे रूप इतके आकर्षक आहे की त्यातून जणू अमृत धाराच वाहत आहे. नरोत्तम दास म्हणतात की दिव्यानंदांनी परिपूर्ण शाश्वत लीला सदैव माझ्या हृदयात विराजमान हो. तर अशा प्रकारे या गोलोक वृंदावनाचं सुंदर असं वर्णन आहे की सदैव तिथं हास परिहास अशा सुंदर लीला भगवंतांच्या चालू आहेत. आता हे वर्णन किती आकर्षक आहे आणि असं आपलं आपलं स्वतःच शाश्वत असं घर आपलं वाट पाहत आहे. तर अशा आता हे वर्णन आहे मग हे काही नुसतंच असं काल्पनिक वर्णन नक्कीच नाहीये. तर भगवंतांनी अजून ते किती कृपाळू आहेत. तर त्यांनी काय केलंय, त्यांनी जेव्हा 5000 वर्षापूर्वी इथं अवतीर्ण झाले तेव्हा त्यांनी स्वतःच्या धामासकट ते अवतीर्ण झाले. आणि म्हणून श्रील प्रभुपाद पुढं काय म्हणतायत, तर या पृथ्वीवर म्हणजे या भौतिक जगात आपल्या पृथ्वीवरती दिल्लीच्या दक्षिण पूर्व दिशेला 90 मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रतिकृतीच आहे. जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले तेव्हा त्यांनी या वृंदावनातच लीला केल्या. वृंदावन भारतामधील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 84 मैल आहे. म्हणजे भगवंत इतके कृपाळू आहेत की ते स्वतः म्हणजे धामासह इथं उपस्थित आले झाले. आणि आपण भारत भारतीय म्हणून आपलं इतकं सौभाग्य आहे की आपण भारतवर्षामध्ये जन्म घेतलेला आहे आणि काही म्हणजे काही तासांच्या अंतरावरतीच आपल्याला या धामामध्ये त्याची एक म्हणजे स्वतः आपण ती अनुभूती घेऊ शकतो. त्यामुळे गोलक वृंदावनाची जे प्रतिकृती आहे तर ते आपण इथल्या भूलोक वृंदावनामध्ये जाऊन आपण ते धाम म्हणजे काय आहे तर याची अनुभूती निश्चितपणे घेऊ शकतो. तर तिथे गेल्यानंतर भूलोक धाम आणि प्रत्यक्ष धाम याच्यामध्ये आपण भेद आत्ताच्या म्हणजे सांसारिक जगातलं जरी आपल्याला वाटलं किंवा जसं एखादं खेडेगाव असतं किंवा एखादं शहर असतं तर त्याप्रमाणे जरी जाणवलं तरी सुद्धा जेव्हा आपण आपल्या कानांनी धाम बघतो म्हणजे त्या धामाची महती आपण जाणून घेतो तेव्हा तिथली जी लीलास्थळी आहेत किंवा प्रत्येक तिथला व्रजरज जी आहे कण कण मातीचा कण कण आपल्याला त्या धामाची अनुभूती देतो. त्यामुळे आपली जशी चेतना आहे आणि आपण त्या धामाबद्दल ज्या आतुरतेने श्रवण करतो आणि तिथल्या लीलांवरती आपण एकाग्रपणे कृष्ण कथा किंवा लीलांचं वर्णन ऐकतो तर तेव्हा आपल्याला ते धाम हळूहळू आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्याला ते प्रकट होतं आणि तिथल्या लीलास्थळी प्रकट होतात. आत्ताच आपण जगन्नाथपुरीला जाऊन आलो बरेच जण तर ते सुद्धा म्हणजे कुठलंही धाम जगन्नाथपुरी असू देत, नवद्वीप धाम असू देत,
वृंदावन धाम असू देत, हे कसे आहेत अभिन्न आहेत. म्हणजे तिथं आपण आत्ता धामामध्ये जाऊन आलो हे वृंदावनच आहे. जगन्नाथपुरी जरी म्हटलं तरी ते पण वृंदावन धामच आहे. तर अशा प्रकारे आपण ज्या कथा ऐकल्या, महाराजांचं प्रवचन किंवा चैतन्य चरितामृत मधल्या कथा, ह्या सगळ्या जेव्हा आपण ऐकल्या ना, तेव्हा ते धाम म्हणजे काय आहे त्याची अनुभूती आपल्याला नक्कीच आलेली आहे, नुकतीच आलेली आहे. त्यामुळं आपण सतत त्या धामामध्ये राहण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण जरी आपण त्या अनुभव हे आपण आपल्या हृदयामध्ये साठवून घेऊन आलेलो आहोत, परंतु आपलं हे सतत तो संबंध आपण टिकवणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण सातत्यानं त्या धामाबद्दल वर्णन करू किंवा तिथे जाऊन धाम निवास करून त्या स्मृती जर आपण सतत रोजच्या रोज जर एकाएका ह्याच्यावरती लीलास्थळीवरती जर आपण त्याचं विचार केला आणि स्मरण केलं, तर नक्कीच आपण त्या धामाशी नित्य नेमानी कनेक्टेड किंवा संबंधित राहू. आणि अशा प्रकारे आपण भूलोकामध्ये किंवा आपलं भौतिक जीवन चालू असताना सुद्धा आपण धामाची अनुभूती, भगवंतांच्या सानिध्याची अनुभूती घेत राहू. तर अशा प्रकारे हे भूलोकातील वृंदावन धाम आपण पाहिलं. आता अजून एक वृंदावन काय आहे, तर जेव्हा शुद्ध भक्त हे स्वतःच्या हृदयामध्ये म्हणजे सदैव भगवंतांशी संबंधित राहतात, म्हणजे 24 तास त्यांच्या मनामध्ये भगवंतांचाच विचार असतो, मुखामध्ये हरिनाम असतं, आणि सतत म्हणजे सगळ्या भौतिक क्रिया करताना ते सतत भगवंतांशी निगडीत नित्य स्मरण करत असतात. तसे जे शुद्ध भक्त आहेत तर त्यांच्या हृदयामध्ये वृंदावन धाम प्रकट असतं, म्हणजे ते साक्षात व्यक्ती वृंदावन म्हणून आपल्याला दर्शन देतात. तर अशा शुद्ध भक्तांचा सहवास, त्यांच्याकडून त्यांचा वाणी संग, त्यांच्याकडून सतत या गोष्टी ऐकणं हे महत्वाचं राहतं. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा आपल्याला आता टेक्नॉलॉजी पण आहे, तर युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा असे म्हणजे आत्ताचे म्हणजे श्रील प्रभू घ्या किंवा त्यांच्या शिष्यांचे आपल्याला वचन किंवा कीर्तन कनेक्ट ठेवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. किंवा लाईव्ह जे दर्शन होतात वृंदावन मधील असेल, राधा गोपीनाथ असेल, तर हे लाईव्ह दर्शन सुद्धा आपण ज्यांना शक्य आहे तर ते पण याद्वारे आपण त्या धामाशी संबंधित राहू शकू. तर अशा प्रकारे गोलोक वृंदावनामधील धाम आणि जोपर्यंत आपण या मनुष्य जन्मामध्ये आहोत तर तोपर्यंत जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा भूलोकातील वृंदावन धाम आणि सदैव आपल्या वरिष्ठांशी किंवा भक्तांच्या संगतीमध्ये राहून आपण जिथे कुठे आहोत तर तिथे आपण त्या धामाचं अनुभव, कारण भगवंत अजून काय पुढे म्हणतात की जिथं सतत म्हणजे भक्त एकत्र येऊन माझं कथा करतील किंवा संकीर्तन करतील तर मी माझ्या धामात नाही सापडणार, परंतु त्याच ठिकाणी मी उपस्थित असेन. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही मार्गे ह्या धामाशी आपण सदैव कनेक्ट किंवा संबंधित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं की सदैव आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा महामंत्र सतत जप करून साधना प्लस सेवेमध्ये सुद्धा आणि सगळ्या आपल्या ज्या भौतिक क्रिया आहेत त्या भगवंतांना अर्पण करून एक सेवा म्हणजे प्रत्येक आपलं कर्म हे सेवा म्हणून जेव्हा आपण करू तेव्हा आपण या जन्मामध्ये सुद्धा आपण या धामाची अनुभूती घेऊ शकू. आणि मग जेव्हा आपण ही प्रॅक्टिस करू, कारण कसं असतं की जर मला अमेरिकेला जायचं आहे तर तिथली काय लाईफस्टाईल आहे हे मला शिकणं गरजेचं आहे ना, मग मी काय करणार की सगळीकडनं सर्च करणार.
मॅच होतील अशा स्वरूपाचे कपडे म्हणा किंवा कुठली लाईफस्टाईल असेल त्याशी निगडीत काही आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत तर त्या घेणं हे करणार बरोबर. त्याच्यानंतर तिथे जाण्यासाठी मग सगळी तयारी कशी करणार की तिथल्या लाईफस्टाईलशी मॅच होणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारी मी इथं भारतात बसून करणार हा. आणि मग जेव्हा ही तयारी होईल तेव्हा काय होणार तर सगळ्यात महत्वाचं काय राहणार तर विजा. पासपोर्ट असणार, पासपोर्ट तयार करून घेणार पण विजा त्याच्यासाठी सगळी कागदपत्र आणि मग ऑथॉरिटी जेव्हा ती असेंब्ली आपल्याला हे करेल की तुमचं परमिशन आहे तुम्हाला अमेरिकेत आता जाण्याचा विजा मिळालाय तर अशा प्रकारे. पण जेव्हा मिळतो तेव्हा आपण पूर्ण तयारीनिशी अमेरिकेमध्ये प्रवेश करू. पण समजा विजा घेतलाय आणि आपली काहीच तयारी नाही तर आपण अमेरिकेत जाण्यासाठी काय करू. अरे मला ते गोंधळलेल्या अवस्थेत असू की आता विजा तर आलाय आणि मला या पुढच्या आठवड्यात जायचंय पण माझी काहीच तयारी नाहीये तर मग तो किती गोंधळाची अवस्था असेल. मग तेव्हा काय वाटेल की अरे अजून थोड्या दिवसांनी जर मिळाला विजा तर आपण ते पोस्टपोन करण्याचा काही प्रयत्न होतोय का. तर अशा प्रकारे काहीतरी विचार करू. तर अशा प्रकारेच आपण हा विचार करू शकतो की आपल्याला परमधामामध्ये जायचंय कारण भगवंतांनी एक झलक दाखवली आहे की माझं धाम हे अक्षर आहे आणि जन्म मृत्यू जरा व्याधी या ज्या दुःखालय अशाश्वत जगातल्या या चार प्रमुख समस्या आहेत तर या जर दूर करायच्या असतील तर तुम्हाला माझ्या धामात यायला लागेल. म्हणून मग माझं धाम कसं आहे तर याची एक छोटीशी झलक भगवंतांनी सांगितली आणि ते काय म्हणतात की माझ्या धामात आल्यानंतर पुन्हा तुम्हाला या दुःखाच्या चक्रात अडकण्याची गरज म्हणजे आवश्यकता राहणार नाही. परंतु तिथे जाऊन आपण काय करणार आहोत तर आपली गोंधळलेली स्थिती होऊ नये म्हणून आपण आत्तापासूनच तिथल्या गोष्टींची तयारी करणं गरजेचं आहे. म्हणून साधना आणि सेवा हे आपलं काम किंवा ह्या गोष्टी आपण सातत्यानं चालू ठेवणं गरजेचं आहे. म्हणून श्रील प्रोपादांनी जे चार नियम सांगितले त्याचं पालन करून साधना सेवा या गोष्टी आपण सतत करणं गरजेचं आहे की जेणेकरून जेव्हा आपल्याला तो एक जाण्याची वेळ येईल मृत्यूची वेळ येईल तेव्हा तो आपल्याला स्टॅम्प द्यायचा की नाही हे प्रत्यक्ष भगवंत आणि त्यांचे जे मधले आपले दुवा सांधणारे स्वतः श्रील प्रभुपाद गुरुदेव हे तो दुवा सांधणार आहेत की हा या जीवाला तुम्ही नेऊ शकता नाही नेऊ शकत जे काही आहे तर ते ठरणार आहे पण तो मिळेल विजा की नाही मिळेल हा नंतरचा आहे प्रश्न आहे. पण आपण काय करायचंय आपल्याला तयारी करायची की मला जायचंय तर अशा प्रकारे आपण ही तयारी करणं हे आपलं काम आहे. ही आपली जबाबदारी आहे रादर ही आपली जबाबदारी आहे की मनुष्य जीवनातली ही आपली जबाबदारी आहे. म्हणून ह्या गोष्टी आपण रोज नित्यनियमाने करणं गरजेचं आहे. म्हणून आपण मनुष्य म्हणून आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या आत्म्यासाठीची ही जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. पुन्हा आपण ज्या ज्या भूमिकेत आहोत म्हणजे आई म्हणून असू किंवा आपल्या व्यवसायामध्ये आई मुलगी किंवा भाऊ बहीण किंवा आपल्या व्यवसायामध्ये डॉक्टर इंजिनियर किंवा शिक्षक म्हणून जे काही आहे तर त्या ठिकाणची एक भूमिका निभावताना ती आपली जबाबदारी राहणार आहे की आपल्या आजूबाजूचे किंवा आपल्यावर अवलंबून जे जे कोणी आहेत तर त्यांना या शाश्वत धामाची किंवा शाश्वत घराची वाट दाखवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि दुसरी अजून एक जबाबदारी काय राहते तर जोपर्यंत आपण या भूलोक धामाचं जेव्हा आपण आस्वादन घेतो जसं आपण जगन्नाथपुरीला गेलो वृंदावन यात्रेमध्ये जातो तर तेव्हा तिथल्या धामाची सुद्धा एक एक पवित्रता ठेवणं काळजी घेणं जेणे धाम हे काय म्हणतो तिथलं पवित्र धाम तिथलं पावित्र्य टिकवलं जाईल. भौतिक दृष्ट्या सुद्धा ते किती स्वच्छ राहील म्हणजे जसं प्लास्टिकचा वापर न करणं किंवा कुठल्याही रसायनांचा वापर न करणं किंवा आर्टिफिशियल यूज अँड थ्रो गोष्टींचा वापर टाळणं जेव्हा आपण धामामध्ये जाऊ तर अशा प्रकारे भौतिक दृष्ट्या सुद्धा आपण त्या धामाची काळजी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून
आणि स्वतःच्या मानसिकता सुद्धा, विचार सुद्धा तिथे त्याच स्वरूपातले असणं गरजेचे की पवित्र विचार. तर असं का? तर ज्या प्रकारे आपण ज्या चेतनेनी आपण तिथे जाणार आहोत त्या तेवढ्या प्रमाणातच ते धाम आपल्या समोर प्रकट होणार आहे. आणि जेव्हा आपण हे पावित्र्य जेव्हा टिकवू आणि जेव्हा हे सामूहिकरित्या ह्या गोष्टी होत असतात तेव्हा ते धाम तेवढ्या स्वरूपामध्ये प्रकट असतं. आणि ही आपली जबाबदारी आहे की फक्त आपण स्वतः या गोष्टींचा आस्वाद किंवा अनुभूती नाही घ्यायची, तर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला ही अनुभूती द्यायची आहे. त्यामुळं प्रत्येक धामाचं भौतिक आणि आध्यात्मिक पावित्र्य कसं टिकेल तर ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं ही सुद्धा आपली खूप मोठी जबाबदारी आहे. तर अशा प्रकारे आपण भगवंतांच्या या धामाचं वर्णन ऐकलं आणि अशा प्रकारे आपण प्रयत्न करूया की आपली साधना सेवा आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा धाम निवास आणि धाम निवास करताना तिथल्या धामाची योग्य प्रकारे काळजी घेणं, कारण ते प्रत्यक्ष बलरामजी आहेत भगवंतांचं, म्हणजे नित्य सेवक म्हणून सेव्य भगवंत म्हणजे स्वतः बलरामजी आहेत. आणि जर बलरामजी आपल्याला कृपा करतील आणि प्रत्यक्ष कधी ना कधी आपण जे शाश्वत गोलोक धाम आहे, जे शाश्वतरित्या गोलोक म्हणून बसलेलं आहे, तर तिथं जेव्हा आपल्याला रिकमेंडेशन मिळेल तेव्हा कधीतरी जाण्याची आपण एक अपेक्षा नक्कीच ठेवू शकू. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं या श्लोकाचं विवेचन. तर याच्याबद्दल कुणाला काही जर कमेंट्स असतील, काही सांगायचं असेल, काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. आणि उद्या परत 22व्या श्लोकाबद्दल, 22व्या श्लोकामध्ये भगवंत अजून म्हणजे पुढचं हे सांगणार आहेत की अजून कशी अक्षर गती किंवा अक्षरधाम आणि पुढचं आपलं पुढचा प्रवास थोडक्यात कशा पद्धतीने असला पाहिजे त्याच्याबद्दल अजून डिटेल सांगणार आहे. तर उद्या अनंगोपी माताजी म्हणजे डॉक्टर अपर्णा काटे 2 वाजता लेक्चर देतील, तर नक्कीच सगळ्यांनी जॉईन व्हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण डॉक्टर दीपाली शिंदे मॅडम. हरी बोल सगळ्यांना. हरे कृष्ण. आज खरोखर 8व्या अध्यायातील 21वा श्लोक दीपाली माताजींनी खूप सुंदररित्या घेतलेला आहे. माताजी जसं आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करतात आणि आपल्याला चांगली लाईफस्टाईल शिकवतात, तसंच त्यांनी आज भौतिक जगापेक्षा आध्यात्मिक जग हे किती सुंदर आहे याचं वर्णन खूप समर्पक शब्दांमध्ये व्यक्त केलेलं आहे. माताजी आपण सांगितलं वृंदावनाबद्दल, भगवंत कसे श्रेष्ठ आहेत आणि त्यांचं वृंदावन, यासाठी आपण कठोपनिषद असेल किंवा श्रीमद भगवद्गीता आहेत, श्रील प्रभुपादांचे तात्पर्य, त्यानंतर ब्रह्मसंहिता आणि परत नरोत्तम दास ठाकूर यांच्या गीतांचा आधार घेऊन खूप सुंदर असं वृंदावन हे कसं चिंतामणी धाम आहे आणि भगवंतांचं गोलोक धाम हे कसं श्रेष्ठ आहे, याहून श्रेष्ठ काही नाही. आणि याची प्रतिकृती दिल्लीच्या साऊथ ईस्ट 90 मैल अंतरावरती वृंदावन धाम आहे की ज्या ठिकाणी या 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी लीला केल्या. आणि आपण अजून खूप सुंदर सांगितलं की जिथे भगवंतांचे भक्त असतात ते कसे व्यक्ती भागवत आहेत आणि ते त्यांच्या हृदयात वृंदावन घेऊन फिरतात, आणि म्हणून अशी ही वृंदावनाची अनुभूती आपण या जीवनात घेऊ शकतो जर आपण या धामांचं पावित्र्य राखलं. तर हे पावित्र्य राखणे ही देखील आपली जबाबदारी आहे हे आपण पटवून सांगितलं. आणि उद्याच्याही श्लोकामध्ये आपल्याला डॉक्टर अपर्णा काटे अर्थात अनंगोपी माताजी ह्या 22वा श्लोक घेणार आहेत आणि त्यामध्ये सांगतील की भगवंतांचं धाम हे आपल्याला कसं अनन्य भक्तीद्वारे साध्य होऊ शकेल. सो आपल्यासाठी साध्य आणि साधन म्हणजे भक्ती आहे आणि ही किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला अनंगोपी माताजी उद्या पटवून दाखवतील. तर थँक्यू माताजी. हरे कृष्ण. हरे कुणाला काही प्रश्न असल्यास आपण विचारू शकता. अनम्यूट करतो. हरे कृष्ण माताजी.
हा माताजी बोल, आवाज येत नाही, येतोय येतोय येतो बोला. हा, छान छान सांगितलं, अगदी असं ते गोलोक वृंदावनात जाऊन आल्यासारखं वाटायला लागलं. एवढं छान वर्णन केलं तुम्ही, आता प्रत्यक्ष जावंस वाटतंय, गोलोकात बिन भूलोकात बी. छान. हरी विजय ते वाचल्यावर आपल्याला वाटतं ना वृंदावन ते बघावं म्हणून, तसं आज तर आणखीन तीव्र इच्छा झाली. खूप छान सांगितलं ताई, थँक्यू माताजी. थँक्यू. काही प्रश्न असतील कोणाचे तर नक्की विचारा.